नमस्कार, मी वीरपत्नी पुष्पलता काशीनाथ मोरे. मी सध्या कृष्णानगरमध्ये आदित्यनगरी येथे राहते. माझं जस्ट 10th 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 10th
त्यांचे ते मुंबईला होते, ते मला बघायला आले, त्यांना पसंत पडलं, मग लग्न झालं माझं 10वीला असताना. त्यावेळेला इतका काही म्हणजे अनुभवच नव्हता की कसा असेल काय. आवड होती म्हणजे मला असं स्पोर्ट्सची आवड होती आणि असं वाटायचं की बाबा लग्न केलं तर फौजीशीच करावं असं, म्हणजे ते हा हे असं बघायचे ना टीव्हीला वगैरे, किंवा मग असं मला स्वतः सुद्धा असं वाटायचं की आपण पोलीसमध्ये भरती झालं पाहिजे वगैरे, म्हणजे असं स्वतःला पण वाटायचं. स्पोर्ट्समध्ये स्कूलमध्ये तर होतीच मी रनिंग वगैरे, याच्यामध्ये बोलायचे की आता हे आपले म्हणजे माझं लग्न जे झालंय पहिलं ते ह्या रायफलशी झालेलं आहे ना, आता ह्याच्याशीच तुला ऍडजस्ट करावं लागणार आहे. त्याच्यानंतर एक 6 महिन्यानंतर ते मला बरोबर घेऊन गेले, तेव्हा मला माझे मिस्टर किंवा लग्न झाले हे सगळं त्यावेळेला मला अनुभव यायला लागला. आणि गाव पण अशा ठिकाणी होतं माझं, असं डोंगरावरती गाव आहे, म्हणजे असं हे नाहीये असं खाली नव्हतंच गाव, असं डोंगरावरती चालत 3-4 किलोमीटर चालत जावं लागायचं त्या गावामध्ये अशा पर. आणि माहेरची पण परिस्थिती फार तशी नाजूकच होती आणि इथं सासरची पण फार म्हणजे तशी नाजूकच परिस्थिती होती. त्याच्यातून स्ट्रगल करून त्यांनी भरती होऊन त्यांनी म्हणजे 2 बहिणींचे लग्न, आई वडिलांचं संगोपन हे सगळं त्यांनी केलेलं त्यांनीच त्या ठिकाणी. म्हणजे असं आत्ता आपण जसं राहतो इथं तर ते जर विचार केला तर म्हणजे खूप अशक्य आहे तिथं राहणं, किंवा तिथलं म्हणजे जेवणाची जरी आपण गोष्ट घेतली ना तरी असं नाही आपण तिथलं जेवण सुद्धा जेवू शकत नाही. असं 1-2 वेळा तरी मला त्यांनी घरी घेऊन आले होते जेवण, तरी नाहीच. संध्याकाळी यायचे, कधी कधी रात्रीचे पहाटे पण जायला लागायचं, मध्यरात्री पण ड्युटी लागायची त्यांना. दोघांनी स्वप्न असं पाहिलं होतं की आपलं एक म्हणजे एक छानशी फॅमिली असेल तर सेटल सातारमध्येच व्हायचं, आपल्या मुलांचं शिक्षण आपण इथं करूया, आपलं गाव असं अडगळ ठिकाणी असल्यामुळं आपण इथंच सेटल होऊया असं म्हणजे स्वप्न होतं आमचं सातारमध्ये. आणि ते स्वप्न मी पूर्ण केलं की हा नाही, मला सातारमध्ये ह्यांचं स्वप्न होतं ना तर मी सातारमध्ये राहणार. आणि मग तसं बघितलं तर आमची सोबत 8 ते 9 महिन्यांचीच आहे, म्हणजे 97 ला लग्न झालं, 98 ला तर 6 महिने मी त्यांच्या बरोबर होते. 7 महिने तिकडं गेल्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिली, मग 7व्या महिन्यामध्ये मला त्यांनी इकडे आणून सोडलं. 7व्या महिन्यानंतर सोडल्यानंतर म्हणजे ते 6 महिने लग्न झाल्यानंतरचे ते 2 महिने होते, 1.5 महिना वगैरे होते. आणि त्याच्यानंतर डिलेव्हरी नंतर 6 महिने तर मी आईकडे होती, त्याच्यानंतर मग 6 महिन्यानंतर मला घेऊन आली इकडं आईकडे, आणि ती एका सुट्टीवर आली. म्हणजे जवळपास आमचा एक साथ राहण्याचा प्रवास 1 वर्षाचाच 12 महिन्याचा साधारण असेल, आणि ते तिकडे मी इकडे असं म्हणजे 2.5 वर्षातच झालं. 11 महिन्याचाच मुलगा होता माझा जेव्हा ते शहीद झाले, तेव्हा माझा मुलगा 11 महिन्याचा होता. म्हणजे ते येणार होते सुट्टीवर, माझा मुलगा 14-14 ऑक्टोबरला 1 वर्षाचा होणार होता. आता त्यांचं 2-10-99 ला त्यांचं हे असं झाले म्हणजे ते शहीद झाले. कारगिलचं युद्ध चालू होतं आणि मला रोज काळजी लागायची, मला रोज टेन्शन यायचं. एक मुलाला घेऊन मी एकटीच राहिलेली होती रोज रोज, म्हणजे ते बातम्या टीव्हीला, त्यावेळेला तर टीव्ही असं म्हणजे आपल्या घरात त्या टीव्हीवर बघायलाच मी काळजी करायची. मी त्यांना लेटर लिहायची, लेटर लिहून सारखं विचारायची, किंवा असं त्यावेळेला काही फोन मोबाईल वगैरे तर नव्हतेच. बाजूला लँडलाईनचा एक फोनवर त्यांचा आठवड्यातून एकदा फोन यायचा, त्याच्यातून मी त्यांना विचारायचे. ते म्हणायचे अगं नाही मी नाही जाणार आहे तिकडं, नाही काळजी करू नको काळजी करू असे मला नेहमी म्हणायचे. आणि आज पण माझ्याकडे एवढी लेटर आहेत त्यांचे, एवढे पाठवलेले जेवढी आहेत ना, एक एक लेटर अजून आहे ना. अजून मला आठवण झाली ना मी अजून ती लेटर काढून वाचते. माझ्यासाठी स्पेशल म्हणजे तू अशी एका फौजीची बायको आहेस, तू धाडसानं राहिलं पाहिजे, मुलाला आपल्या छान सांभाळलं पाहिजेस, तू त्याला घडव, तू त्याला असं कर, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काळजी ही असायचीच त्यांची. जेव्हा मी इथं सातारमध्ये हे मला ठेवून गेले की गाव असं डोंगरावर असल्यामुळे भाड्यानं रूम घेऊन ठेवलं होतं मला, तर ज्या दिवशी म्हणजे जायच्या आधी 2 दिवसच ठेवून गेले होते, तर ते म्हणजे बस स्टँडवर मी बसवायला गेली त्यांना, तेव्हा माझा मुलगा 6 महिन्यांचा होता, तर ते त्याला घेऊन बसले होते गाडीत.
आणि जायच्या वेळेला इतके रडले होते, इतके रडलेले म्हणजे मी तो क्षण नाही विसरू शकत त्या दिवशी, की मी आता 2 दिवसासाठी यांना माझ्या मुलाला आणि बायकोला इथं ठेवून जातोय, तर ती पण एकटीच आहे इथं, तर कसं मॅनेज करणार या गोष्टीनं. म्हणजे मी तर रडतच होती आणि ते पण रडतच होते. आणि तसंच ते म्हटले चल स्टँडवर माझ्या बरोबर. मी स्टँडला तर ते मी खाली बसच्या थांबली होती आणि ते बसच्या मध्ये माझ्या मुलाला घेऊन बसले होते. आणि तो क्षण आठवतो की तो लास्ट क्षण, की त्या मुलाला मला काचेतून जे असते ना त्या काचेतून मला त्यांनी माझ्या मुलाला दिलं. तो क्षण म्हणजे 3 गाड्या चालू होत्या, तर पुढची गाडी पुढं गेली, मागची गाडी मागं राहिली. आणि हे मागच्या गाडीमध्ये होते, त्यांच्या मित्रांनी मला सांगितलं त्याच्यानंतर की हे मागच्या गाडीमध्ये होते. तर मधल्या गाडीमध्ये त्यांचा एक जो मित्र होता ते बोलले मोरे तू ये इकडं. मग ते त्या गाडीतून उतरून मधल्या गाडीमध्ये गेले. आणि जेव्हा ते मधल्या गाडीमध्ये गेले तेव्हा ते बरोबर म्हणजे असं पुलावरती गाडी गेली की रिमोट कंट्रोलनं ती गाडी उडवली पूर्ण. म्हणजे अक्षरशः म्हणजे तो दिवस असं अंगावर असे क्षार येतात तो आठवला तरी. म्हणजे काही हात नव्हते, पायी नव्हते, चेहरा नव्हता, म्हणजे आपण असं बघूच शकत नाही. म्हणजे जे आणलं होतं ते पेटीमध्ये, तरी शनिवारी झालं 5 वाजता आणि बातमी मला साधारण सोमवारी सकाळी आम्हाला कळाली. तरी मला तर काही घरच्यांनी सांगितलंच नव्हतं की बाबा मी तर सातारमध्येच राहिला होती. घरच्यांनी मला सांगितलं नव्हतं, ते बोलले की अगं सासू जास्त आजारी आहे त्यामुळे तुला जायचंय. पण मला 2 दिवस त्यांचा फोन आलेलाच नव्हता, त्यामुळं मला जराशी म्हणजे ते जेव्हा आणि बाबा सासूबाई आजारी आहे तर ह्यांचे मित्र काय येतील हा मला प्रश्न पडला, की ह्यांचे मित्र जे फौजमध्ये होते ते काय येतील मला घ्यायला. म्हणजे थोडंसं हे झालं आणि घरी जाईपर्यंत म्हणजे टेन्शन होतं. पण सगळे जाताना रस्त्यात सगळे विचारत होते कुठपर्यंत आले हे, कुठपर्यंत आले म्हणजे पुण्यात आले मुंबईत आले हे ते असं विचारायचे घरी जास्त. पण मला म्हणजे कोणी कळूच दिलं नाही. पण जेव्हा गावच्या इथं गेल्यानंतर ते मला कळालंच, जेव्हा कळालं तेव्हा म्हणजे काय आणि काय काहीच कळत नव्हतं. मुलगा तर 11 महिन्याचा होता माझा त्यावेळेला. खूपच मंगळवारी 4 ते 5 दिवसानंतर आमच्या गावी पोचली. गावी पोचायला पण म्हणजे इतकं की गाव डोंगरावर असल्यामुळं गाड्यावरती चढत नव्हत्या. अक्षरशः ते फौजीच्या लोकांनी ते पेटी येते ते तशी खांद्यावर घेऊन वरती वरती घेऊन आली. सगळं शासकीय दिमाकामध्ये ते पूर्ण झालं. गुल्फाचे अतिरेकी होते त्यांनी घडवलं. त्याच्यानंतर मी परत नागठाणमध्ये थोडीशी जागा घेऊन तिथं घर बांधून तिथं मुलाला 1-5 वर्ष तिथं राहिली. खूप खडतर म्हणजे मुलाच्या प्रत्येक गोष्टीसाठी पळणं हे करणं. तिथं असंच तो खेळत होता, खेळताना त्याचे मित्र त्यांनी सगळे असे खेळत होते. तर ते लहानच होता, 2-3 वर्षाचाच असेल. तर ते म्हटले अरे तुझे पप्पा देवाघरी गेलेत. तो म्हटला नाही माझे पप्पा मिलिटरीत आहेत, माझे पप्पा नाही असं नाही देवाघरी गेले. आणि तो तिथून जे रडत आला आणि मला म्हटला काय म्हणते तुझे पप्पा देवाघरी गेले, माझे पप्पा मिलिटरीत आहेत की नाही सांग, सांग तू मम्मी. मग त्या दिवसापासून तो जो आज शांत आहे ना तो आजपर्यंत शांतच आहे. असा ओळख लपवून सुद्धा जगावं लागलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काही काही गोष्टीमध्ये कुठं आपण म्हणजे आत्ता तरी वीर पत्नी हे ते सगळं आत्ता लोकांना कळायला लागले. पण तो काळ असा होता की लोकांना नव्हतं काय कळत की म्हणजे शहीद काय किंवा काय काय एवढं नव्हतं हे होत. पहिलं घातलेलं जवळजवळ 1-10 वर्ष तरी नाही. त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणी म्हणजे असं त्रास व्हायला लागला समाजात राहताना, किंवा म्हणजे प्रत्येकाला नाही ना आपण सांगू शकत सांगत तर त्रास व्हायला लागला. तर माझ्या स्वतः मैत्रिणी बोलल्या मला की नाही असं नाही राहायचं, तू घालायचं मंगळसूत्र घालायचं सगळं करायचं. मग त्याच्यामुळं मग मी आता ते 10-15 वर्षापासून मग घालायला चालू केलं. तर मी लावत होते पहिल्यापासून, लावत होते टिकली. टिकलीच नव्हतं काय, पण मंगळसूत्र नव्हते घालत. 1-8 ते 10 वर्ष तरी नाही घातलं मंगळसूत्र. लोक काय बोलणार बोलायचे की काय आता काही चांगलं पण सांत्वन करायचे, असू दे तुझा मुलगा आता होईल एवढ्यात मोठा, नको हे करू, नको दुःख करत बसू, असं तसं काही बोलायचे. हा हिला काय म्हणजे असं पण येतं समाजामध्ये की हिला काय आहे बस. हा बोलतात हिला काय पैसे आहे हे आहे ते आहे. पण त्या काळात एवढे पैसे पण काही भेटत नव्हते किंवा काय नव्हतं. त्याच्यातून मुलाला 6 वर्षानंतर इथं मी मुलाच्या करिअरसाठी इथं आदित्यनगरीमध्ये, त्याच्यातूनच मग
मॅनेज करत 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 मुलाला इंजिनियर केला. आता तो म्हणजे अभिमान तर वाटतोच की एक वीर पत्नी आहे, तर अभिमान वाटतोच की नाही बाबा आहे आपले मिस्टर देशासाठी गेले त्याचा तर अभिमान नक्कीच आहे, माझ्या बरोबरच आहेत असं मी कायम समजते. कायम कायम म्हणजे असं कुठलंही मला जरी अडचण आली ना आतापर्यंतचा अनुभव आहे की असं वाटतं की मला नाही ते माझ्या बरोबरच आहे. सगळ्यांना बाहेर कसं पडायचं कसं काय करायचं ह्याच्यातून सगळ्यात ना म्हणजे बाहेर पडत पडत एक मार्ग काढून मी मुलाच्या शिक्षणासाठी मी कायम एकच विचार केला की आता काही नाही आपल्याला आपलं म्हणजे एक मुलगा आहे एक शहीदाचा मुलगा आहे त्याला आता आपल्या म्हणजे आपल्याला त्याला घडवणं हेच आपलं एक आता काम आहे. एक एक सणाला असं दरवाजा लावून मी घरात बसलेले रडत बसलेले म्हणजे असं आजूबाजूच्या बायका बोलवायच्या नाहीत. अजून पण परिस्थिती तीच आहे, जरी समाजात बदल झालेला असेल तरी आज पण अनुभव येतोच की जरी संक्रांतीचा सारखा सण आहे मी म्हणते हळदी कुंकू राहू दे पण तुम्ही तिळगुळ सुद्धा देत नाहीत बायका, तिळगुळाने काय केले तिळगुळ सुद्धा देत नाहीत असं म्हणजे त्यांना असं वाटतं अरे हिला नवरा नाहीये मग हिला तिळगुळ तरी कसं द्यायचं किंवा काय. म्हणजे हे अनुभव मी खूप म्हणजे एवढे 25 वर्षांमध्ये खूप अनुभव आलेले आहेत मला. हे जेव्हा ती गोष्ट करायची वेळ येते तेव्हा तो समाज नाही तेवढं म्हणजे हे करत. आता काही गोष्टी आता जैन सारखे फाउंडेशन हे ते समोर आले त्याच्यामुळं थोडं तरी ओळख व्हायला लागली की बाबा हे शहीदांचं कुटुंब आहे किंवा मग ह्यांना वीरपत्नी आहे किंवा ह्यांना मान दिला पाहिजे किंवा हे आहेत. म्हणजे हे सगळं आत्ता आत्ता घडायला लागले पण तो जो काळ होता जो आम्ही अनुभवला तो खूप भयानक होता, खूप भयानक होता. म्हणजेही मनात नाही कधी चाललं की बाबा सेकंड मॅरेजचा विचार केला पाहिजे, कारण आपल्याला एक मुलगा होता त्याला सोडून जाणं म्हणजे नाही ते शक्यच नव्हतं. एक आई म्हणून तर नाहीच नाही अजून म्हणजे की नाही आता ते आपल्या बरोबर जरी नसले तरी आपल्याला त्यांचाच संसार करायचाय आणि त्यांच्याच मुलाला आपल्याला मोठं करायचंय आणि त्यांच्याच नावाने राहायचंय बस. तर सुद्धा मी त्याच्या शाळेसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ट्विलर येत नव्हती ती शिकली ट्विलर चालू म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं घरात नाही बसून राहिली की कोण काय म्हणेल कोण काय करेल नाही आपल्याला आपल्या मुलासाठी काही ना काहीतरी करायचंच आहे आणि करणारच आणि आपल्या मुलाला जर नाही आज आपण हे असे म्हणतायत ते तसे म्हणतायत हे जर बघत बसले तर आपला मुलगा शिक्षण घेऊ शकणार नाही. मग त्याचे शाळेचे क्लासेस असू दे त्याचे देत त्याचा प्रत्येक क्लाससाठी मी स्वतः पळायची रात्रीच्या 9-9 वाजता घरी यायची मी त्याच्या क्लास सगळे करून. बाबा तुम्ही सगळे वीर पत्नी आहात तर आपल्या मुलांना घडवा त्यांची स्वप्न काय आहेत त्या पद्धतीनं त्यांना घडवा आणि समाजात कोण आपल्याला काय म्हणतं किंवा काय म्हणतं याच्यापेक्षा आपलं कुटुंब आपला कुटुंब आपल्याला जास्त महत्वाचं आहे आणि आपल्या मुलांना आपल्याला घडवलंच पाहिजे आणि त्यांच्या पाठीमाग आपण उभं राहिलंच पाहिजे आणि त्यांचा संसार हा आपल्याला केलाच पाहिजे आणि त्यांची मुलं घडवलीच पाहिजे हा तर आपला पहिला हेतू असायलाच पाहिजे. जय हिंद.